23 एप्रिलला मतदान होणार आहे. मतदानाच्या आधी 48 तास प्रचार बंद होणार आहे. महाआघाडीकडून मंडे येथे प्रचाराच्या सांगता सभा घेण्यात आली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. नाही झाला मग मनमोहन सिंग पंतप्रधान होते, आघाडी सरकार होतो, तेव्हा कितीला होता? 350-450 रुपयाला होता ना. त्यावेळी टीव्हीवरती एक काकूबाई यायच्या, भोत हो गई महंगाई की मार, अब की बार आता काय करायचं, अब की बार छोटो की हार. शिवस्मारक बघायला तर सगळेच गेले असतील मुलाबाळांना घेऊन, अरबी समुद्रात बोटीतून बसून. आमच्या पंतप्रधान साहेबांनी बोटीतून जाऊन जलपूजन केलं होतं. तिथं जगातला सगळ्यात मोठा आपल्या सर्वांचा अभिमान स्वाभिमान असलेला महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवणार होतो. गेलो असेल ना आपण, सगळे बघितलं असेल ना आपण? नाही बघितलं तुम्ही? कुणी बांधलंच नाही वाटतं त्यांनी अजून. बर ते जाऊ द्या. हिंदू मिल मध्ये तर महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा तर पुतळा आणि त्यांचं स्मारक झालंच असेल, ते पण तुम्ही बघितलं असेल. ते पण नाही बघितलं? कळलं तुम्हाला? लोक यासाठी 2014ला एक अतिशय निष्णात खोट बोलणारा, धादांत खोट बोलणारा माणूस वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या समोर येत होता आणि आपल्या सगळ्यांना भुरळ पडेल असं बोलत होता. काळा पैसा आम्ही आणू. तो काळा पैसा आणला का? नाही आणला. पण एक दिवस सांगितलं कि 1000 की नोट और 500 की नोट महज कागज का तुकडा है. ऐकलं ना तुम्ही सगळ्यांनी? तुमच्याकडे पैसे होते ना घरात 1500 चे? तुमचे काळेच होते, तुमचे काळेच होते ना. पंतप्रधानांनी सांगितलं काळे पैसे बंद केले. मी तुमच्या महिला भगिनींना विचारतो, तुमच्या घरातला पैसा काळा होता? कसला पैसा होता मग तो? तुमचा कष्टाचा पैसा होता ना, तुमचा कष्टाचा पैसा. एका रात्रीत यांना सनक आली म्हणून बंद केला. सांगितलेली कामं केली नाहीत, नको ते उद्योग करत बसले. मला वाटतं इथं बसलेल्या प्रत्येकाच्या घरात त्यांच्या मुलाला, भावाला, कुणाला तरी बहिणीला नोकरी लागली असेल ना. अहो 10 कोटी नोकऱ्या देणार होते, दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देणार होते. आपल्या देशात 130 कोटी लोकसंख्या राहते. 130 कोटी एका घरात 4 माणसं जरी धरली तरी घर किती होतो? 30-35 कोटी घर होतात. त्यातल्या 10 कोटीला नोकऱ्या देणार होते म्हणजे 3 घरामागं एकाला तर नोकरी लागली पाहिजे. इथं कुणाला नोकरी लागली तेवढे हात वर करा. कुणाच्या घरात नोकरी लागली तेवढ्यांनी हात वर करा. एकाचाही हात वर जात नाहीये. ही आजच्या देशाची परिस्थिती आहे. इथे नेऊन ठेवलाय देश आमचा. ही परिस्थिती आहे देशाची. आणि निर्लज्जपणे शहीद करकऱ्यांचा अवमान करतायत आणि त्यांनाच हे लोक बेमुरतखोर इथं उमेदवारी देतायत. भोपाळमध्ये ती स्वाध्वी काय बरबळतीये? ती बरळतीये काय? ती असं म्हणतीये की मी शाप दिला होता शहीद करकऱ्यांना आणि त्याच्यामुळं त्यांचा मृत्यू झाला. आम्हाला विचारायचंय मग या भाजपवाल्यांना, जर तुम्ही शहीद करकऱ्यांना कंसवधाची उपमा देताय तर मग पाकिस्तानहून आलेला दहशतवादी कसा काय भाजपला श्रीकृष्ण वाटतो? या प्रश्नाचं उत्तर द्या. भाजपने या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे, या देशातील जनतेला दिलं पाहिजे. ज्या जवानांचं, ज्या पोलिसांचं तुम्ही अशा पद्धतीने चारित्र्य हनन करताय, त्यांच्या शहीद झालेल्यांचं तुम्ही अशा पद्धतीने विकृत पद्धतीने त्यांची मानहानी करताय, याचं उत्तर हे आपल्याला येत्या 23 तारखेला तुम्हाला आणि मला मागायचं आहे. आणि हे उत्तर मागायची पद्धत सोपी आहे. काय पद्धत आहे ही? काय पद्धत आहे तुम्ही मला सांगताल? काय पद्धत आहे ही उत्तर मागायची?
ही पद्धत आहे, ही पद्धत सगळ्यांनी एकदा हात वर करा, पद्धत समजली आहे का? बघा आपल्या शेजारी शेजारचं कोणतरी एखादा खबरे आलाय का, त्याचा हात वर नाही ना? आपल्या सर्वांना येत्या 23 तारखेला या खोटारड्या, या लबाड, या ढोंगी जवानांच्या वीर मरणाचं राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची. आजपर्यंतच्या इतिहासात आठवा, आजपर्यंत पहिले पंतप्रधान जवाहरलालजी नेहरूंपासून, इंदिरा गांधींपासून, राजीव गांधींपासून, अगदी नरसिंहरावांपासून, मनमोहन सिंगापर्यंत पंतप्रधान अनेक झाले, विरोधी पक्षांचे पण झाले. जवानांच्या नावावर मतं मागणारा एक पंतप्रधान सांगा, जवानांच्या नावावर आजपर्यंत या देशामध्ये कधीही मतं मागली गेली नाहीत. परंतु या ठिकाणी इतका कावेबाजपणा चाललेला आहे, राजकारणासाठी इतक्या खालच्या आणि नीच पातळीला जाण्याचं काम भाजपाही करतायत की एका बाजूला आमचे पंतप्रधान साहेब येत आहेत आणि सांगतायत की पुलवामा के शहीदो के नाम पे पहला वोट करने वालो वोट दीजिए. अरे तू सांग ना, स्मार्ट सिटी बनवणार होता 100, त्याचं काय केलं? त्याच्यावर मत मागना, मग लोक काय करतात, जनता काय करते बघ. बेरोजगारीवरती बोल, किती बेरोजगारी कमी झाली, किती लोकांना रोजगार दिला, किती हातांना काम दिलं, याच्यावरती बोला, मत मागा, मग जनता सांगेल तुम्हाला तुमची लायकी आणि तुमची जागा दाखवेल. महागाईवरती बोला ना, महागाई कमी करणार होता, त्या महागाईवरती का बोलत नाही? आम्ही महागाई कमी केली असं सांगून मत का मागत नाही, हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे. शेतकऱ्यांना हमी भाव देणार होता, 1.5 पट हमी भाव देणार होता. सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही अफिडेव्हिट दिलाय की असं आम्ही करू शकत नाही. एका बाजूला शेतकऱ्यांना सांगितलं, आप जो कपास पिकाते हो उसका हम कुर्ता बनाते है, आप जो प्याज उगाते हो वो प्याज हम खाके बड़े हुए हैं. और कहते हैं ना, जिसका नमक खाते उसे भुलाया नहीं करते. मग सुप्रीम कोर्टात काय लिहून दिलंय याची उत्तर या जनतेला कधी देणार तुम्ही?